न्यू ब्लॉग. तर आज आम्ही गेलो होतो उर्साला, जो की आहे पिंपळे गुरव मध्ये. आणि मी आणि माझा हबी बग्या आणि माझी मॉम जी की ते बसलेली आहे. आणि आम्ही काय काय परचेस केलं, ते की किती स्वस्तामध्ये, जे की मी तुम्हाला आज दाखवणार आहे. नक्की हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच कळेल मी आज काय काय परचेस केलेलं आहे. काय म्हणतेस तू, कपड्याच्या क्रीम माझ्या मॉमला हव्या, ज्या की मॉमला भेटल्याच नाही. सो लेट स्टार्ट विथ दी टुडेज ब्लॉग. आणि मी काय काय परचेस केलंय तुम्ही नक्की बघा आमच्या पिंपळे गुरवच्या उर्सामध्ये. डेली इस्त्री लागणार याला, इस्त्री पाहिजे डेली याला, इस्त्रीची गरज नाहीये. तुम्ही घरात घालायला म्हणताय का तुम्ही? चल चल हळूहळू. किती घ्यायचे बघ, तुला किती घ्यायचे? मला नाही बाहेर, तुला घ्यायचे का बघ. हे काय घ्यायचं तुला? तुझं जाऊ जा कारण बारीक बारीक पाहिजे. हे मम्मी काय घ्यायचं? किती घ्यायचे? दोन घे ना. शिल्प काय दिसत नाही बाहेर कपडे. खरंच चालला तू. किती दीडशे ना? दोन घे पैसे मोजून घे. दीडशे दिले ना त्याला. भांडत आहेत काय तुझं इकडं बघ. कुठली हवी तुला? तुला काय करायचं बघ ना. प्लास्टिक नको दुसरं बघ. ह्या चला टीव्हीला, सोफ्याला, मिक्सरला, फ्रीजला कव्हर बोला. ह्या चला टीव्हीला, सोफ्याला, मिक्सरला, फ्रीजला कव्हर बोला. ह्या चला टीव्हीला, सोफ्याला, मिक्सरला, फ्रीजला कव्हर बोला. काही खाणार तू? पाणीपुरी. पण पुढे बघूयात, पुढे इथे नको. हा नाही भाई, डोक्याच्या डोक्याच्या.
डोक्याच्या आहेत त्या. सो ही आहे आमची प्लेट जी की आम्हाला 20-20 रुपयाला भेटलेली आहे आणि ह्याचा उपयोग काय आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. अरे बाबा याचा उपयोग आहे जेव्हा तुम्ही काही दूध तापवलेलं असेल तर त्या भांड्यावरती ठेवायला किंवा झाकणी म्हणून तुम्ही यूज करू शकता. आणि हे जे की आहे अगरबत्ती ठेवायचं भांड जे की आम्हाला 20 रुपयालाच भेटलेलं आहे. आणि हे आहे पापड बनवण्यासाठी घेतलेलं लाटणं लिज्जत पापडासाठी जे की आम्हाला 20-20 रुपयालाच भेटलेलं आहे. आणि ही तुम्हाला दिसत आहे कढई जे की लोखंडाची आहे आणि ही 20 रुपयाला नाही आ ही आहे 150 रुपयाला. आणि ही तुम्हाला दिसत आहे बॅग जे की माझ्या मॉमसाठी ट्रॅव्हलिंगसाठी 100 रुपीज ओनली. आणि मी अजून काही नाही घेतलेलं माझ्यासाठी फक्त एक काय म्हणतात त्याला जस्ट नॉर्मल पॅन्ट घेतलेली घरात घालण्यासाठी जे की आहे प्लाझो आणि जी आहे 150 रुपये ओनली. सो आजची माझी खरेदी एवढीच आहे. सो कुणाकुणाकडे सध्याला उरूस सुरू आहे मला नक्कीच कमेंट करून सांगाल. आणि तुम्ही काय काय खरेदी करत आहात टील द टाईम माझे ब्लॉग बघत राहा हसत राहा. भेटूया आपण न्यू ब्लॉगमध्ये. टील द टाईम काळजी घ्या आणि माझ्या व्हिडिओजला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही बघत आहात ही माझी मॉम आणि हा आहे बघ घेतो की काम करत आहे आणि कोणालाच काही इंटरेस्ट नाही मी आज काय खरेदी केलेलं आहे. बघ्या हा आला होता आमच्यासोबत पण अर्धवट आला तो बोर झाला होता आमच्या शॉपिंग करण्यामध्ये. सो आला जो कामासाठी खूप प्रेमी आहे. सो ठीक आहे टिल द टाईम टेक केअर बाय बाय.